प्रत्येक माणूस हा जन्मतःच अभिनेता असतो, कारण लहान मुलाला काही रडायला शिकवलेलं नसतं, हसायला शिकवलेलं नसतं, तो जन्मतःच हसतो, रडतो, हट्ट करतो. तर ते सगळं जोपासणं, पुढे त्याला डेव्हलप करणं, याला अभिनय थोडासा आत्मसात करावा लागतो, शिकावा लागतो. तू डेव्हलप, तुमची जी क्वालिटी आहे माणसाची भावभावनांशी खेळण्याची, ती क्वालिटी डेव्हलप करण्यासाठी अभिनय थोडासा आत्मसात करावा लागतो. त्यासाठी निरीक्षण क्षमता लागते, कल्पना शक्तीचा विस्तार लागतो, मुद्द्यांवर गोष्ट लिहिणे हा जो आपल्याला शाळेतला प्रकार शिकवला जातो तो अतिशय महत्वाचा आहे आपल्या अभिनयासाठी सुद्धा. म्हणजे लेखक म्हणून नाही, पण मुद्द्यांवर गोष्ट सांगताना आपण जसं इमॅजिन करतो, व्हिज्युअलायझेशन करतो, काही कल्पनांना विस्तार करतो, त्या फार गरजेच्या असतात अभिनयात सुद्धा. तर आज अभिनयाबद्दल बोलताना मला अभिनयाचे आधी चार घटक सांगावे असे वाटतात. जे आंगिक अभिनय म्हणजे बॉडी लँग्वेज, शरीराच्या माध्यमातून करणाऱ्या भावभावना, व्यक्त होणाऱ्या भावभावना म्हणजेच आंगिक अभिनय. नंतर वाचिक अभिनय म्हणजे तुमचे शब्द उच्चार, दॅट इज वाचिक अभिनय. भाषेशी संलग्नित असतो तो अभिनय जास्त. आणि आहार्य अभिनय म्हणजे जो तुमच्या ह्या सगळ्या अभिनयांना डेकोरेट करतो तो आहार्य अभिनय. आहार्य अभिनय म्हणजे वस्त्र, रंगभूषा, वेशभूषा, तुमचे लाईट्स, प्रकाश योजना, नेपथ्य, संगीत, हे सगळे आहार्य अभिनयात जातात. आणि सात्विक अभिनय जो अतिशय एक, सात्विक अभिनय म्हणजे एकचित्त राहून केलेली साधना म्हणजे सात्विक अभिनय. कुठल्याही भावनेशी, कुठल्याही प्रसंगाशी, कुठल्याही भूमिकेशी एकनिष्ठ, एकचित्त असणं म्हणजे सात्विक अभिनय.